आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेसमधून. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या वर्धापन दिनीच शरद पवारांनी भाकरी फिरवली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी दिली आहे. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी दिली आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीस पदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे प्रश्न ही जबाबदारी. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्यातून जितेंद्र आव्हाडांकडेही बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, ओबीसी, एससी, एसटी या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. कुछ ना कुछ जिम्मेदारी देने का तय किया. जैसे प्रफुल्ल पटेल आज उनके सामने हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वर्किंग प्रेसिडेंट की जिम्मेदारी उनके कंधे पर दे रहे हैं. और साथ साथ उनके पास मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यसभा का काम और इन राज्यों की जिम्मेदारी उनके कंधे पर दे रहे. दूसरी जिम्मेदारी सुप्रिया सुळे पार्लियामेंट के सदस्य उनको भी हम वर्किंग प्रेसिडेंट का अनाउंसमेंट करते हैं और उनके साथ महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला, युवक, युवती एंड लोकसभा का कोऑर्डिनेशन ये काम उनके ऊपर रखते हैं. दोघेही अतिशय अनुभवी आहेत. प्रफुल्लभाई पटेल यांचं सुद्धा राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे. सुप्रियाताईंचा सुद्धा लोकसभेमध्ये अनेक वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे या दोन्ही नेत्याला जी अनेक राज्याची विभागून जी जबाबदारी दिली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये अनेक राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मदत होईल. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आणि आजच्याच दिवशी दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी भाषणाच्या अगदी शेवटी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याची घोषणा केली आणि भाकरी फिरवली. या नव्या जबाबदाऱ्यांवर खासदार सुनील तटकरे आणि नरहरी झिरवळ यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघा. मला या गोष्टीचा खचितच आनंद या ठिकाणी वाटतोय की आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि विशेष करून संसदरत्न आमच्या देशाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्यावरती सुद्धा पक्षाने त्या ठिकाणी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की सुप्रियाताईंचं संघटनात्मक कार्य उद्याच्या भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान देशात आणि राज्यात मजबूत करण्यासाठी आम्हाला निश्चितपणाने उपयुक्त ठरेल. संसदेत ज्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंतचं कामकाज केलं आहे ते आता खेडोपाड्यात तुमच्याच माध्यमातून पोहोचतं त्याचा फायदा निश्चित पक्षाला होईल. गेल्या महिन्यात शरद पवार साहेब म्हणाले होते भाकरी फिरवणार. ती भाकरी त्यावेळेस तव्यावर टाकली होती ती आत्ता फिरवली का? नाही असं नाही म्हणता येणार. त्यावेळेला सुद्धा तो विषय कदाचित अलग होता भाकरी फिरवण्याचा आणि त्याच काळात आदरणीय पवार साहेबांनी मी थांबतो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाला तरी आपण नियुक्ती करू आणि त्याच्यावर आपण म्हणत होतो का भाकरी फिरवली तर तसं नव्हतं. छत्रपतींचा विचार म्हणजे